उद्धव ठाकरे यांच्या 19 बंगल्यांच्या कथित घोटाळा प्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात 6 जणांच्या विरोधात गुन्हा. कोरलई गावच्या तत्कालीन ग्रामसेवक, सरपंच आणि सदस्यांचा आरोपीमध्ये समावेश. पुण्यात कसबा पोटनिवडणुकीच्या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रॅलीत घोषणाबाजी. आले रे आले, गद्दार आले अशी घोषणा करणारा पोलिसांच्या ताब्यात. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती देवीसिंह शेखावत यांचं निधन. 89व्या वर्षी घेतला पुण्यातील KEM रुग्णालयात अखेरचा श्वास. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणी वाढल्या. अनंत करमुसे मारहाण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका. राज्य सरकारच्या तपास यंत्रणांना पुन्हा तपास करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. 27 फेब्रुवारी पासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार. अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस 9 तारखेला अर्थसंकल्प सादर करणार. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वतीनं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माजी मंत्री कमल किशोर कदम यांना डिलीट पदवी प्रदान. मृत्यू झालेल्या लोकांना मतदानासाठी बोलवा आणि मतदान करायला सांगा. कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान राष्ट्रवादीच्या मेळाव्यात माजी नगरसेवक उस्मान हिरवली यांचं वादग्रस्त वक्तव्य. कोल्हापुरातील कणेरी मठातील धक्कादायक प्रकार. शेळ्या अन्नातून विषबाधा झाल्यानं 9 गायींचा मृत्यू. पंचमहाभूत महामंगल सोहळ्यादरम्यान घडला प्रकार. नागपूरमध्ये सेवानिवृत्त स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकांचं अर्धनग्न आंदोलन. पेन्शनसोबतचे लाभ आणि प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याची मागणी. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे आणि त्यांच्या भावाच्या विरोधात गुन्हा. नोकरीचं आमिष दाखवून शिक्षकांकडून 1,00,000 रुपये उकळल्याचा आरोप. हडपसर पोलिसांची कारवाई. स्वातंत्र्यवीर सावरकरांवर येणार व्हर्च्युअल रियालिटी चित्रपट. अभिनेते योगेश सोमण करणार लेखन आणि दिग्दर्शन. नवी मुंबई पोलिसांकडून 60 लाखांचा गुटखा जप्त. 4 आरोपी जेरबंद. गुजरातमधून येणारा गुटखा नक्की कोण मागवतो आणि कुठं जातो याचा तपास सुरू. तब्बल 12 तलवारी आणि मोठ्या शस्त्रसाठ्यासह 10 जण पोलिसांच्या जाळ्यात. शिरपूर पोलिसांची कारवाई. 6 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत. कसबा भाजपाचा की कसब्यावर पडणार पंजाब काँग्रेसचा. चिंचवड मध्ये तिरंगी लढती. कोण मारणार बाजी. जगतात की काटे. बाजी मारणार का बंडखोर कलाटे. पहा रोज संध्याकाळी 7:30 वाजता प्राइम टाइम स्पेशल शो कसबा चिंचवड पोटनिवडणुकीचा रणसंग्राम लाइव्ह.